हॅलो एवरीवन, आज आपण आपला 7th एक्सपेरिमेंट चालू करतोय आणि त्यामध्ये आपण टपोलबद्दल माहिती घेणार आहोत. ओके, जसं आपण लास्ट लेक्चर लास्ट प्रॅक्टिकलमध्ये लिस्टबद्दल माहिती घेतली होती, तर या टपोलमध्ये काय होतं की आपण एलिमेंट्स स्टोअर करतो. फक्त दोघांचा फरक एवढा आहे की आपण टपोलमधले एलिमेंट चेंज करू शकत नाही. ओके, आता टपोल रिप्रेझेंट कसं करायचं? सो से फॉर एक्झाम्पल, वेट टी वन इक्वल टू इन सिम्पल ब्रॅकेट. से फॉर एक्झाम्पल वी आर स्टोरिंग 1, 2, 3, 4. ओके, सो नाउ आपण इथं प्रिंट करून बघूया टपल 1. ओके, 1, 2, 3, 4 टपल आपला डिस्प्ले झाला. सो या पद्धतीने आपण आपला टपल डिस्प्ले करतो किंवा क्रिएट करतो. ठीक आहे, त्यानंतर आहे पुढचा म्हणजे ॲक्सेस करणे. आपण ते जे टपल जे एलिमेंट्स आहेत ते ॲक्सेस कसे करायचे. ओके, सो हियर प्रिंट टी वन. आता आपल्याला इथं इंडेक्स प्रोव्हाइड केले. ठीक आहे, सो आपल्याला एखादा पर्टिक्युलर आयटम जो आपल्या टपलमधला आहे तो डिस्प्ले करत असेल तर आपण इंडेक्स करतो. त्यामुळे ॲक्सेस वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट्स ऑफ टपल बाय युझिंग द इंडेक्सेस. ओके, सो इन द सेम वे ऑन द हे सगळं पेज नंबर 42 वरती आहे. ओके, मॅन्युअल पेज नंबर 42. पुढचा आहे तो अपडेट. अपडेट कसं करायचं? ओके, आता बेसिक काय आहे की टपलचे कंटेंट चेंज करू शकत नाही. इन शॉर्ट, वी कांट डायरेक्टली अपडेट द कंटेंट्स ऑफ एनी टपल. ओके, सो देर इज अल्टरनेट सोल्युशन फॉर दिस. वी कॅन दॅट इज वी कॅन अपडेट बाय युझिंग द अल्टरनेट मेथड. दॅट इज से फॉर एक्झाम्पल हेअर इज वन मोर टपल, दॅट इज 5, 6, 7. ओके, नाव दॅट इज द T3 इज अ टपल वेअर वी कॅन ॲड ऑर कॉन्कॅटनेट बोथ टपल्स. ओके, प्रिंट T3. लेट्स चेक हियर. ओके, नाव हियर वी गेट दिस आउटपुट. ओके, सो आपण डिरेक्टली आपण कोणताही चेंज करू शकत नाही याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे डिलिशन. आता डिलिशन म्हणजे सुद्धा एक अपडेशन आहे. ओके, सो आपण एलिमेंट्स डिलीट न करता पूर्ण टपल डिलीट करू शकतो. ओके, आता आपण हा समजा वरचाच घेऊया T3. ओके, आता T3 आपल्याकडे आहे. ओके, सो आपण ट्राय करूया डेल T3. प्रिंट करून प्रयत्न करूया. प्रिंट T3. ओके, इथे एरर येतोय का? कारण इथं आपण ऑलरेडी T3 टपल जो आहे तो डिलीट केला आहे. ठीक आहे, सो या पद्धतीने आपले सिम्पल प्रोग्राम आहेत जे आपण पेज नंबर 42 आहेत. ओके, हा आपण बघितला आहे. त्यानंतर आपला पुढचा जो याच एक्सपेरिमेंटमध्ये जो एक्सरसाइज आहे त्यातला आपण एक एक्सरसाइजचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आता प्रॉब्लेम काय आहे की फाइंड द मिनिमम अँड मॅक्सिमम नंबर फ्रॉम इट. ओके, आता आपण काय करतो आहे, एक सॅम्पल घ्यायचा आहे. आता आपण एक सॅम्पल घेत आहे. समजा पुन्हा आपण काय केला, T1 इक्वल टू T1 इक्वल टू 1, 2, 3, 4. ओके, आता आपण काय वाटतं चेंज कंटेंट चेंज करूया 15 to 88, 7, 3, 9. ओके, समजा आपला हा कंटेंट आहे. ओके, आता आपण काय करतो याच्यातला मॅक्स आणि मिनिमम फाईंड करायचं आहे. ओके, सुरुवातीला आपण काय करूया की मॅक्स आणि मिन इनिशियलाइज करून ठेवूया. ओके, सो फॉर एक्झाम्पल हियर मॅक्स इक्वल टू T1 of 0. ओके, आणि सुरुवातीला आपण मॅक्सचा प्रोग्राम बघतोय. ओके, फॉर ए इन T1 कॉलन इफ ए इज ग्रेटर दॅन T1 of max, then max equal to a. Okay, print max. Okay, and same aplyala min sathi karaycha. Okay,
तर आपण काय करणार, सुरुवातीला जो पहिला एलिमेंट आहे त्याला मिन करतोय आपण. ओके, फॉर ए इन टी वन, आता इथं उलटो होईल, इज लेस दॅन मिन, देन मिन, देन प्रिंट मिन. ओके, सो चेक हियर. ओके, द आउटपुट इज दिस टू. ओके, सो दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू अँड दिस इज द मिनिमम व्हॅल्यू. ओके, असा आपला एक सॅम्पल आपण बघितलेला आहे. आता आता तुम्ही जे एक्सरसाइजमध्ये राहिलेले प्रोग्राम आहेत आणि जो त्याचा डेटा आहे तो आपण तुम्ही स्वतः लिहून काढायचा आहे. ओके, आज आपण इथं थांबतोय आपल्या या एक्सपेरिमेंटसाठी. थँक्यू.